सबस्क्राइब करा इयत्ता पहिली ते चौथी ऑनलाइन अभ्यासक्रम या चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी। हॅलो डियर स्टूडेंट्स, आई एम अरुणा। टुडे वी आर गोइंग टू लर्न स्टैंडर्ड 2 पेज नंबर 54। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी अरुणा तुमच्या आली आहे इंग्रजी पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 52 ते काय आहे रे पान क्रमांक 52 वर तर अशी स्टोरी आहे 4.4 हू इज बेटर तर पाहूया कोण बेटर आहे म्हणजे सरस आहे चांगलं आहे कोण चांगलं त्या ठिकाणी ऍक्टिव्हिटी दाखवलेला आहे पहा लिसन रिपीट अँड इट काय लिहिलं आहे लिसन ऐका रिपीट ना म्हणा अँड आणि ऍक्ट अभिनय करा ओके चला करायची सुरुवात सगळ्यांनी गुड आपण सर्वप्रथम सगळी स्टोरी वाचणार आहोत वाचत वाचत मी तुम्हाला त्याचा अर्थ सांगणार आहे ठीक आहे त्या सगळ्यांनी ठेवायचं आहे नंबर 4.4 हू बेटर वन्स अपॉन अ टाइम देयर लिव्ड अ मंकी अँड अन एलिफंट अ फॉरेस्ट One day, they started fighting. Once upon a time. तर शब्दात बघा once upon a time. कोणे एके काळी एका जंगलात एक माकड हत्ती राहत असे फॉरेस्ट हे जंगल कोणे एके काळी एका जंगलात एक माकड आणि हत्ती राहत होते One day, एके दिवशी ते स्टार्टेड फायटिंग भांडणे स्टार्टेड सुरुवात करणे एके दिवशी दोघांनी भांडायला सुरुवात काय म्हणतायत दोघ जण पाहूया एलिफंट दिस इज मंकी एलिफंट काय म्हणतोय आय एम व्हेरी स्ट्रॉंग काय आहे तो स्ट्रॉंग आहे कसा स्ट्रॉंग आहे व्हेरी स्ट्रॉंग खूप ताकदवान आहे आय एम अ गुड ॲट कॅरिंग हेवी लॉग्स पहा कॅरिंग वाहून नेणे काय वाहून नेतो हा हेवी लॉग्स हेवी म्हणजे त्याला जास्त वजन आहे जड असे लॉग्स म्हणजे ओंडके झाडाचे ओंडके असतात की नाही कापलेले बरोबर ते मी वाहून शकतो मी ताकदवान आहे वजनदार ओढके वाहून नेण्यात तरबेज आहे आय एम व्हेरी स्ट्रॉंग स्ट्रॉंग ताकदवान आय एम गुड ॲट गुड तरबेज आहे चांगला आहे ॲट कॅरिंग हेवी लॉग्स वजनदार ओणके वाहून नेण्यात मी तरबेज आहे याच्यावर मंकी काय म्हणतोय बघूया बघा कसं दाखवतोय हा अंगठा दाखवतोय आणि काय म्हणतोय हा 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 बट आय एम व्हेरी क्विक आय एम गुड ॲट जम्पिंग फ्रॉम वन ट्री टू अनदर हा 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 पण मी अतिशय चपळ आहे क्विक चपळ मी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारण्यात पारंगत आहे या ठिकाणी गुडचा अर्थ पारंगत घ्यायचा आहे या ठिकाणी गुडचा अर्थ तरबेज घ्यायचा आहे मी पारंगत आहे कशात जम्पिंग उड्या मारणे कुठे फ्रॉम वन ट्री टू अनदर ट्री एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारण्यात मी आहे बघा कसे भांडतायत एलिफंट आणि मंकी स्ट्रॉंग आहे म्हणतो तर हा म्हणतो की क्विक आहे क्विक
चपळ, स्ट्रॉंग म्हणजे ताकदवान. ओके, दोघांनी स्वतः मध्ये आपण कशात पारंगत आहे, तरबेज आहे दोघांनी सांगितलंय. तर काय होतं बघा, हे कोण बसलंय रे झाडावर, पहा कोण आहे, आऊल बसलंय. त्याला हा दंगा ऐकू आलाय, तो काय म्हणतोय, हु इज फायटिंग लाउडली, आय वॉन्ट टू स्लीप. काय म्हणतोय तो, हु कोण एवढ्या मोठ्याने भांडत आहे, लाउडली मोठ्याने फायटिंग भांडत आहे, कोण एवढ्या मोठ्याने भांडत आहे, आय वॉन्ट टू स्लीप, मला झोपायचे आहे, आऊल म्हणतो. याच्यावर मंकी काय म्हणतोय, सॉरी, व्हेरी सॉरी, प्लीज टेल अस, हु इज बेटर, एलिफंट ऑर आय, ही इज स्ट्रॉंग बट आय एम क्विक. मंकी काय म्हणतो, सॉरी, माफ करा, माफ करा, आम्ही चुकतो, प्लीज टेल अस, टेल अस, अस म्हणजे आम्हाला, टेल म्हणजे सांगा, प्लीज आम्हाला सांगा, हु इज बेटर, कोण अधिक चांगला आहे, त्या दोघांच्या मध्ये, मंकी आणि एलिफंट मध्ये, हु इज बेटर, कोण अधिक चांगला आहे, हा हत्ती का मी, द एलिफंट, हा हत्ती, और म्हणजे की किंवा, आय, मी, हत्ती बेटर आहे का बेटर आहे, ही इज स्ट्रॉंग, तो चांगला धट्टाकट्टा आहे, ताकदवान आहे, बट, बट म्हणजे पण, आय एम क्विक, पण आहे. ओके, समजलं इथपर्यंत सगळ्यांना, ते जायचं गुड. आऊल काय म्हणतोय बघा, हा आऊल या दोघांना उत्तर सांगणार आहे, डोंट वरी, वी विल फाइंड आउट, काळजी करू नका, चिंता करू नका, डोंट काळजी का, वी विल फाइंड आउट, वी म्हणजे आपण, फाइंड काढू, फाइंड आउट आपण ते काढू, काळजी करू नका. There is a mango tree just across the river. Across the river. Across nadicha palikade. The river. Cha palikade. Kona cha river. River cha palikade. Kaya hai. There is a mango tree. Ek ambe se zhaade. Nadicha palikade. Ambe se zhaad aahe. Go and bring one sweet ripe mango from there. Go, da, bring, ana, kay anayche? One, ek, sweet, good, ripe, piklela, mango, amba, from there. Tadi ja palikade ek ambyacha zhaad aahe, tithe jaava ani tithun mala ek chhan, good, piklela amba aanu dya. म्हणून द्या. Then I will tell you नंतर तुमच्यापैकी कोण अधिक चांगला आहे हे सांगे. Then नंतर I मी will सांगे tell will tell सांगेन भविष्यात you मला who is better मग मी तुम्हाला सांगेन अधिक चांगला आहे. म्हटलं सगळ्यांना का, पेज नंबर 50 मला पुन्हा एकदा सांगते वाचून. Once upon a time there lived a monkey and an elephant in a forest. One day they started fighting. कोणी एके काळी एका जंगलामध्ये माकड आणि हत्ती राहत होते. एके दिवशी भांडायला सुरुवात केली. I am very strong. I am good at carrying heavy logs. मी खूप ताकदवान आहे आणि वजनदार ओंडके वाहून नेण्यात तरबेज आहे. हा हा हा, but I am very quick. I am good at jumping from one tree to another.
ती पण अतिशय चपळ आहे, एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारण्यात पारंगत आहे. Who is fighting loudly? I want to sleep. कोण एवढ्या मोठ्याने भांडत आहे? मला झोपायचे आहे. Sorry, very sorry. Please tell us, who is better, the elephant or I? He is strong, but I am quick. आम्ही चुकलो, माफ करा. कृपया आम्हाला सांगा, कोण अधिक चांगला आहे, हा हत्ती आम्ही? तो धट्टाकट्ट आहे, मी चपळ आहे. Don't worry, we will find out. There is a mango tree just across the river. Go and bring one sweet ripe mango from there. Then I will tell you better. काय म्हणतोय आऊल? काळजी करू नका, आपण ते शोधून काढू. त्या नदीच्या पलीकडे एक आंब्याचे झाड आहे, जा आणि ते गोड पिकलेला आंबा आणा. नंतर तुमच्या पैकी कोण अधिक चांगला आहे हे मी सांगेन. समजलं सगळ्यांना? अंडरस्टँड? ओके, व्हेरी गुड. नाव All of you go on page number 3. Then strolled the elephant and hopped the monkey the river bank. Nadicha kathakde, river bank cha kathakde. Then strolled the elephant, strolled the dulat. Kon challay dulat dulat? The elephant. पण डोलत चाललाय. अँड हॉप्ड द मंकी, हॉप त्या मारणे, माकड उड्या मारत गेले. त्यानंतर हत्ती आणि माकड दोघेही नदीच्या काठाकडे निघाले. कसे निघाले? स्ट्रोल द एलिफंट, डुलत डुलत हत्ती, हॉप द मंकी उड्या मारत. समजले अर्थ? आता मंकी काय म्हणतो बघा. ओ I am afraid. Afraid मला भीती वाटते. Cross the river. Cross ओलांडणे. On river. नदी. नदी ओलांडायला मला भीती वाटते. कोण म्हणतोय? Water is very deep. Water म्हणजे पाणी. Very deep. Deep म्हणजे खोल. पाणी खूप खोल आहे. मी घाबरतोय नदी क्रॉस करायला. I am going back. आपला परत जातो. एलिफंट काय म्हणतो बघा. डोंट वरी, काळजी करू नकोस, चिंता करू नकोस. डिअर डिअर इथे लिहित बघा. डोंट वरी डिअर, मित्रा चिंता करू नकोस. जम्प ऑन माय बॅक अँड वी विल क्रॉस द रिव्हर. माझ्या पाठीवर मार, आपण नदी दांडूया. काय दिसतंय रे इथे? एलिफंटच्या बॅक वर मंकी बसलाय आणि एलिफंट क्रॉस करतोय. क्रॉस करतोय, हो की नाही? व्हेरी गुड. अशी मैत्री पाहिजे, आपण एक मदत केली पाहिजे. संकटाच्या वेळी, अडचणीच्या मदत करणं आहे. बोथ ऑफ देम क्रॉस द रिव्हर. There was a mango tree with sweet yellow ripe mangoes, but they were on high branches. काय झालं मग? Both of them crossed the river. दोघांनी मिळून ओलांडली. There was a mango tree. तिथे एक मँगोचं झाड होतं, आंब्याचं झाड होतं, आणि त्याला स्वीट येलो पिवळ्या धमक रंगाचे पिकलेले गोड असे आंबे होते. पण ते आंबे खूप उंच फांद्यावर होते. हाय म्हणजे ब्रांचेस, फांद्या. खूप उंच फांद्यावर ते आंबे होते. काय होतं बघा? ते एलिफंटच्या बॅकवर मंकी बसलाय. ओ नो, आय कांट रीच.
हाउ कैन आय गिव द मँगो टू द आउल. अरे अरे बापरे, आता हे काय मला शक्यच नाही, छे शक्यच नाही. काय शक्य नाही? आय कांट रिच रिच पोहोचणे, त्या मँगो पर्यंत मी काही पोहोचत नाही, मला ते नाही. हाउ कॅन आय गिव, मी त्या घुबड्याला घुबडाला आऊल म्हणजे घुबड, त्या घुबडाला मी तो आंबा कसा देऊ शकणार, मला शक्य नाही आहे. मंकी काय म्हणतंय बघा लगेच त्या ठिकाणी, दॅट्स इझी इझी, सोपे फार सोपे ते. लेट मी डू इट, मला करू दे. मग काय केलंय बघा त्यांनी, मंकीनं पट्ट दिशी फेकली, जम्प ऑन ट्री, खडावर उडी मारलीये आणि तो मँगो काढून दिला आहे. द मंकी जम्प्ड ऑन द मँगो ट्री क्विकली अँड पिक्ड अप अ स्वीट राईप मँगो. त्या माकडाने पटकन झाडावर उडी मारली आणि अप तोडला काय, स्वीट राईप मँगो, गोड पिकलेला आंबा. समजलं सगळ्यांना? जसं मगाशी मी पेज नंबर 52 वाचून दाखवलं, अर्थ सांगितला, तसंच पेज नंबर 50 मला पुन्हा एकदा सांगा, त्याला लक्ष ठेवायचं सगळ्यांनी. स्टँड स्ट्रॉल द एलिफंट अँड हॉप द मंकी द रिव्हर बँक. नंतर नदीच्या काठाकडे हत्ती डुलत डुलत चालत गेला आणि माकड उड्या मारत हे. ओ आय एम अफ्रेड टू क्रॉस द रिव्हर, वॉटर इज व्हेरी डीप, आय एम गोइंग बॅक. बाप रे, मला नदी ओलांडायला फार भीती वाटतीये, पाणी खूप खोल आहे, मी आपला परत जातो. डोंट वरी डियर, जम्प ऑन माय बॅक अँड वी विल क्रॉस द रिव्हर. मित्रा चिंता करू नकोस, माझ्या पाठीवर उडी मार आणि आपण नदी ओलांडूया. बोथ ऑफ देम क्रॉस द रिव्हर. देर वॉज अ मँगो ट्री विथ स्वीट येलो राईप मँगोज, बट दे वेर ऑन हाय ब्रांचेस. दोघांनीही नदी ओलांडली, दोघांनीही नदी ओलांडली, तेथे गोड पिवळे धमक पिकलेले आंबे असलेले झाड होते. बट परंतु ते आंबे खूप उंच फांद्यांवर. ओ नो आय कांट रीच, हाऊ कॅन आय गिव द मँगो टू द आऊल. हे शक्यच नाही, मला तिथे पोहोचताच येणार नाही, मी त्या घुबडाला तो आंबा कसा देऊ शकणार. दॅट्स इझी लेट मी डू इट, हे तर फारच सोपे आहे, ते मला करू दे. द मंकी जम्प्ड ऑन द मँगो ट्री क्विकली अँड पिक्ड अप अ स्वीट राईप मँगो. त्या माकडाने पटकन आंब्याच्या झाडावर उडी मारली आणि त्याने गोड पिक्का आंबा. आली की नाही मज्जा? व्हेरी गुड. आता आपण पेज नंबर 54 कडे जाणार आहे, पण त्याच्या अगोदर तुम्हाला काही दाखवणार आहे, त्याप्रमाणे तुम्ही सगळ्यांनी कृती करायची. ओके रेडी विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओच्या खाली असलेल्या लाईक बटन वर क्लिक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन वर क्लिक करा आणि माझ्या फॅमिलीचे तुम्ही सभासद व्हा, यामुळे नवनवीन व्हिडिओच्या सूचना सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. व्हेरी गुड, सगळ्यांनी चॅनेल सबस्क्राईबही केले आहे आणि व्हिडिओला लाईक सुद्धा केला. पुढे जाऊया पेज नंबर 54. दे केम बॅक टू द वाईज ओल्ड आउल अँड गेव हिम द मँगो. ही वॉज व्हेरी हॅपी. दे केम बॅक टू द वाईज. वाईज म्हणजे म्हणा, ओल्ड म्हणजे म्हातारा, आऊल म्हणजे घुबड. ते दोघ त्या शहाण्या म्हाताऱ्या घुबडाकडे आले
and gave him the mango. त्यांनी तो आंबा त्याला दिला. Was very happy. त्याला सुद्धा खूप आनंद झाला. Happy आनंद. मग आऊल काय म्हणते बघा. Now you tell me better. आता मला तुम्हीच सांगा तुमच्या दोघांपैकी कोण अधिक चांगले आहे. ओके मग थोडं बघा. मग त्या ठिकाणी काय सांगितलंय. एलिफंट अँड मंकी फॉरगॉट देअर फाईट अँड द आउल फॉरगॉट इट्स नॅप. एलिफंट आणि मंकी फॉरगॉट. फॉरगॉट म्हणजे विसरून गेले. काय देअर फाईट. फाईट भांडण. त्यांचं भांडण विसरले. आणि आऊल सुद्धा काय विसरले. फॉरगॉट विसरणे. इट्स नॅप. नॅप म्हणजे डुलकी. खुबड जे असतं ते डुलकी मारत. तुमची डुलकी लागते की नाही. खेळात जेवलात खूप अभ्यास केला की बसल्या बसल्या आपले डोळे झाकतात. आपण त्याला पेंगणे असं म्हणतो. घुबड हे सतत पेंगत असतं. डुलकी घेत असतं. तर घुबड सुद्धा त्याची करायला विसरलं. आणि हत्तीच्या पाठीवर घुबड आणि मंकी आनंदाने आहे. हत्ती आणि माकड आपले भांडण विसरले. घुबड आपली डुलकी विसरले. हे बघा एलिफंट काय म्हणतोय. आय एम स्ट्रॉंग. द मंकी इज वीक. यू आर वाईज. ताकदवान आहे. द मंकी वीक. मंकी चपळ आहे. And you are wise. तू शहाणा आहे. All of us are good at something. आपण सर्वजण कशात ना कशात तरी हुशार असतो. Good at something. हे गुडचा अर्थ हुशार असा घ्यायचा आहे. Something कशात ना कशात म्हणजे कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीमध्ये आपण प्रत्येक जण हुशार असतो. What about you, my friends? दोस्तांनो तुमचं काय. आता हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. आम्ही जसे मित्र प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या गोष्टीत हुशार आहोत तसं तुमचे मित्र तुम्ही कोणत्या गोष्टीत हुशार आहात. व्हॉट आर यू गुड ॲट. तुम्ही कशात हुशार आहात. व्हॉट आर यू गुड ॲट. मंकी आणि एलिफंटनी तुम्हाला क्वेश्चन केलेला आहे. सगळ्यांनी उत्तर द्यायचं आहे की तुम्ही कशात हुशार आहात. अंडरस्टँड. व्हेरी गुड. पेज नंबर 53 वरची आपण सॉरी 54 वरची पहिली स्टोरी एकदा वाचूया आणि त्याचा अर्थ समजून घ्या. ओके रेडी. दे केम बॅक टू द वाईज ओल्ड आउल अँड गेव हिम द मँगो. ही वॉज व्हेरी हॅपी. ते दोघे जण त्या शहाण्या वृद्ध घुबडाकडे आले आणि त्यांनी त्याला तो आंबा दिला. घुबडाला खूप आनंद झाला. हा यू टेल मी हु इज बेटर. आऊल से बर का घुबड म्हणतय. आता तुम्ही सांगा कोण अधिक चांगले आहे. एलिफंट अँड मंक फॉरगॉट देअर फाईट अँड द आऊल फॉरगॉट इट्स नॅप. हत्ती आणि माकड आपले भांडण विसरले आणि घुबड आपली डुलकी मारायला विसरले. एलिफंट काय म्हणतोय. आय एम स्ट्रॉंग. द मंकी इज क्विक अँड यू आर वाईज. खूप ताकदवान आहे. मंकी चपळ आहे आणि हा घुबड खूप हुशार आहे. ऑल ऑफ अस आर गुड ॲट समथिंग. आपण सर्वजण कशात ना कशात तरी हुशार असतो. व्हॉट अबाउट यू माय फ्रेंड्स. दोस्तांनो तुमचे काय. काय म्हणतो. व्हॉट आर यू गुड ॲट. कशात हुशार आहात. ओके आवडली सगळ्यांना स्टोरी. व्हेरी गुड. व्हेरी नाईस. पुढे पाहूया ऍक्टिव्हिटी नंबर बी. मेक सेंटेन्सेस. मेक बनवणे. सेंटेन्सेस वाक्ये. सेंटेन्स वाक्य. मेनी काय होतं. सेंटेन्सेस वाक्ये. वन अँड मेनी. ओके आता या ठिकाणी खूप सोपं आहे. सगळ्यांनी नीट समजावून घ्यायचं आहे. ते तीन कॉलम आहेत आणि तीन कॉलम मधला प्रत्येक शब्द घेऊन आपल्याला वाक्य तयार करायची आहे. ओके
आता उदाहरणार्थ हे पहिलं आय एम गुड ऍट सिंगिंग. तुम्ही वही घ्यायची आहे आणि वही मध्ये हे सेंटेन्सेस आहे. रेडी? सगळ्यांनी नोटबुक ओपन केली आणि नोटबुक मध्ये सगळ्यांनी लिहायला सुरुवात केली आहे. आय एम गुड ऍट, या ठिकाणी भरपूर वाक्य तयार होणार आहेत. प्रत्येक वाक्य प्रत्येक शब्दापासून पहिल्या एक नंबरच्या कॉलम मधल्या आय एम पासून किती वाक्य बनणार आहेत? सिक्स. ओके, सिक्स कशी? आय एम गुड ऍट प्रत्येक कॉलम मधलं घ्यायचंय. गुड ऍट, आता इथलं एक नंबरचं घ्यायचं सिंगिंग. मी गाणं गाण्यामध्ये हुशार आहे, असं या वाक्याचा अर्थ आहे. अशा प्रकारे पहिलं वाक्य सगळ्यांचं लिहून आलेलं आहे. ओके, मला वाटतं सगळेजण माझ्यासोबत लिहित आहेत. कंटाळा कोणी सुद्धा करायचा नाही, कारण अभ्यासाचा कंटाळा त्याच्या भाग्याचा टाळा. पहा, नंबर वन चा सेंटेन्सेस तयार झालेला आहे. लिहिलं सगळ्यांनी, आपण आय एम चं वाक्य लिहितोय. आय एम गुड ऍट सिंगिंग, जमलं सगळ्यांना? व्हेरी गुड. आता सेकंड नंबरचा सेंटेन्स तयार करायचा आहे. आपलं आता काय घेऊन झालं? सिंगिंग घेऊन झालं, हो की नाही? आता आपण दुसरं घ्यायचं, चला लिहा. आय एम गुड ऍट, आता आवड घ्यायचा रनिंग. रनिंग करण्यामध्ये हुशार आहे. रनिंग म्हणजे काय रे? पळणे. ओके, दिलं सगळ्यांनी. आय एम गुड ऍट रनिंग. गुड, त्यांनी लिहिलं. नंबर टू सेंटेन्सेस तयार झालेले आपलं. आय एम गुड ऍट रनिंग. ओके, आता तीन नंबरचं सेंटेन्सेस, नंबर थ्री. आता हे रनिंग आहे ना, रनिंगच्या ठिकाणी आपल्याला प्लेइंग कबड्डी हे घालायचंय. सगळ्यांनी लिहायचं पुन्हा. नंबर थ्री घालायचा, आय एम गुड ऍट प्ले कबड्डी. नंबर फोर काय होईल? आय एम गुड ऍट स्विमिंग. आय एम गुड ऍट पेंटिंग. आय एम गुड ऍट डान्सिंग. कोणीनं या प्रकारची सहा वाक्य तयार होती. ओके, समजलं? सिक्स सेंटेन्सेस ऑल ऑफ यू मेक, व्हेरी गुड. सगळेजण असे सहा प्रकारची आय एम पासून सुरणारी वाक्य बनवणार आहेत. कळलंय सगळ्यांना? नक्की. समजलं नसेल, आपल्या शिक्षकांना विचारा, आई बाबांना विचारा, वा मला सुद्धा फोन. चालेल, पुढे काय? आता आय एम झालं, आय एम पासून तयार झाले. आता माय मदर घे. आपण आता इथं आय एम गुड ऍट लिहिलं होतं की नाही, त्याऐवजी आपण काय लिहायचं? माय मदर. काय लिहायचं? माय मदर इज. लिहा मग, माय मदर इज. त्यापुढे लिहा गुड ऍट. माय मदर इज ऍट सी. नंबर वन सेंटेन्स, माय मदर इज गुड ऍट रनिंग. माय मदर इज गुड ऍट प्लेइंग कबड्डी. माय मदर इज गुड ऍट स्विमिंग. माय मदर इज गुड ऍट पेंटिंग. माय मदर इज गुड ऍट डान्सिंग. अशी माय मदर पासून सिक्स सेंटेन्सेस क्रिएट होतील. नाव नंबर थर्ड, माय फादर इज. ते काय घ्यायचं? माय फादर इज. माय फादर इज गुड ऍट सिंगिंग. माय फादर इज गुड ऍट रनिंग. माय फादर इज गुड ऍट प्लेइंग कबड्डी. माय फादर इज गुड ऍट स्विमिंग. माय फादर इज गुड ऍट पेंटिंग. माय फादर इज ऍट डान्सिंग. फादरची सुद्धा सिक्स सेंटेन्सेस या ठिकाणी तयार होती. त्याच पद्धतीनं माय फ्रेंड इज, त्याला सगळी वाक्य शब्द लिहायचे. माय सिस्टर इज गुड ऍट, सगळं घ्यायचं. माय ब्रदर इज गुड ऍट, पुन्हा एकदा सहा सेंटेन्स तयार होती. अशी या पद्धतीनं या ठिकाणी 36 सेंटेन्सेस तयार होतील. तुम्ही सगळ्यांनीही तयार करायचं आहेत, अभ्यास पूर्ण करायचा आहे. ओके, समजलं सगळ्यांना? व्हेरी गुड. पुन्हा एकदा स्टोरी रीड करायची करूया. ओळी ना नुसती आपण स्टोरी रीड करणार आहे, अर्थ तुमच्या लक्षात आलेला आहे. पेज नंबर 52, कंटाळा कोणीही करायचा नाही.
पोट ठेवायचंय आणि माझ्या पाठोपाठ वाचनाचा प्रयत्न करायचा आहे. व्हेरी गुड. लेसन नंबर 4.4. हु इज बेटर. वन्स अपॉन अ टाइम देयर लिव्ड अ मंकी अँड एन एलिफंट इन अ फॉरेस्ट. वन डे दे स्टार्टेड फाइटिंग. आय एम व्हेरी स्ट्रॉंग. आय एम गुड ऍट कॅरिंग हॅवी लॉग्स. But I am very quick. I am good at jumping from one tree to another. Who is fighting loudly? I want to sleep. Sorry, very sorry. Please tell us. Who is better? Front or I? He is strong, but I am weak. Don't worry, we will find out. There is a mango tree just across the river. Oh, and bring one sweet ripe mango from there. Then I will tell you better. Then stroll the elephant and hop the monkey the river bank. I am afraid to cross the river. Water is very deep. I am going back. Don't worry, dear. Jump on my back and we will cross the river. Both of them crossed the river. There was a mango tree. Sweet, yellow, ripe mangoes. But they were on high branches. Oh no, I can't reach. How can I give the mango to the owl? That's easy. Let me do it. The monkey jumped on the mango tree quickly and picked up a ripe mango. They came back to the wise old owl and give him the mango. Was very happy. Now you tell me, who is better? Elephant and monkey forgot their fight and the owl forgot its trap. I am strong. The monkey is quick and you are wise. All of us are good at something. What about you, my friends? What are you good at? Okay. आता सगळे जण मला सांगणार आहेत. What are you good at? Okay. I hope all of you enjoy this story and make the sentences. Okay. Bye bye. See you. एकदा भेटूया अशाच एका नवीन पाठासह. तोपर्यंत छान रहा, छान अभ्यास करा. बाय बाय. सी यू.